अयोध्या येथील राम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त आमंत्रित अक्षतांचे बाढाळी येथे प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत कलश पालखी सोहळा संपन्न झाला. जय श्रीरामच्या जयघोषांनी शहर दणाणून गेले. 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्तीची अयोध्या मंदिरातील गर्भगृहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्त लोकोत्सव समिती बाराळीच्या वतीने भव्य अक्षता कलश शोभायात्रा काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे लेझिम करत डोळ्याचे पारणे फेडले. अक्षता कलश पालखी शोभायात्रेची सुरुवात देगलूर फाटा येथील चंद्रकांत महाजन यांच्या हनुमान मंदिरात कलश पूजनाने सुरुवात करण्यात आली. मुख्य मार्गाने जात गावातील हनुमान मंदिर येथे आरती करून महाप्रसादाने समारोप करण्यात आला. यावेळी पालखी शोभायात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. डोक्यावर कलश, हाती आरतीचे ताट होते. महिलांनी सुद्धा जय श्रीरामचा जयघोष करत सर्व शहरात कलश घेऊन सहभाग नोंदवला. अनेकांनी प्रभू श्रीरामांच्या पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली. तरुणांच्या हाती भगव्या पताका तर वाहनावर श्रीरामाचे भव्य कटआउट लक्ष वेधून घेत होते. यानंतर बारहाळी मंडळातील गावासाठी अक्षतांचे वाटप करण्यात आले. कलश पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी लोकोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यात शहरात सह परिसरातील भक्त प्रचंड प्रमाणात उपस्थित होते.